ओबीसी सर्टिफिकेट आसा न्हय ते कित्या खातीर आनी ते ओबीसी सर्टिफिकेटाक लागून होल्डराक म्हणजे जो नेम होल्डर आहा त्याका कसलो फायदो जावं शकता? आयज जर आमचे स्टुडंट्स आसा जाल्यार तेका एडमिशना खातीर ओबीसीची गरज आसता. जर हो कलेक्टर दोन दोन म्हयने जर तशेंच फॉर्म रिजेक्ट करपाक जालो तेजें एडमिशन कॅन्सल वयता तें वयता. आयज गोवर्मेंट सरकारान जॉब काडल्यार त्या ओबीसी कॅटेगरींतल्यान जॉबाकय ती ओबीसी जाय पडटा. ती ओबीसी मेळना अन्य कित्याक जर जाय लोन फेसिलिटीज आसा जर ती ओबीसी कॅटेगरीन लोन फेसिलिटी आसा जाल्यार ती थंयसर तिची लोन फेसिलिटी मेळना. मागीर हें सगळें जर सरकार तुज्या दारी जर आयज सरकार म्हणटा जाल्यार हे ओबीसी कॅटेगरीन बसलेले जो ऑफिसर आसा तो ओबीसी कॅटेगरींतलो रिजर्वेशनान तो ओबीसीन आयज बऱ्या पोस्टाक पावला. ताका जर तेंचे दुखणे समजना जाल्यार त्या पोस्टार बसपाची तेची लायकी ना. हांव उमेश तळवणेकर पेडणे भंडारी समाजाचो माजी अध्यक्ष. आयज जे ओबीसीन जे लोक येतात ओबीसी कॅटेगरीन त्या ओबीसी सर्टिफिकेटा खातीर जो आमचो डेप्युटी कलेक्टर आसा राजेश आसगांवकर हो आयज कितकेशे ओबीसी सर्टिफिकेटा तेणी होल्डराचेर दवरल्यात रिजेक्ट केल्यात. तलाटे कडेन जर गेलो पंचायतीन जाल्यार तो सांगता इतकी कलेक्टरान रिजेक्ट केल्यात म्हणून. तेची कारणां कितें सांगता तो की जो लग्न जाल्ली चली आसा त्या चलयेच्या आवय बापायचे जो इनकम मागता तेतून तो जे कोणी ओबीसी पयलीं बी घेतल्यात तेंकां रिन्युवलाकय तो तेच मागता. आनी दुसरें म्हणजे आतां तेणी नवीन एक स्टायल केल्या की ओबीसी रिन्युवल करतलो जाल्यार तो 114 मागता. तातूंत जो सरपंच पयलीं एक दाखलो दितालो पंचायतीचो की एक्ट घालून 1968 जेचो आवय बापूय जन्माक गोंयान येला ताका ओबीसी दिवपाची ती पयलींचे कलेक्टर सगळे ते एक्सेप्ट करून ओबीसी मेळटाली तोय डॉक्युमेंट तो रिजेक्ट करता. ज्या आमच्या पेडण्याच्या आमदारान बाबू आसगांवकाराक ज्या ह्या राजेश आसगांवकाराक कलेक्टर बसयला तो हांवें एक म्हज्या उपमुख्यमंत्र्याक सवाल विचारता की तेणी त्रास दिवपाक केला काय हे त्रास दिवपा खातीर ह्या कलेक्टराक हायसर नियुक्ती केल्या काय. आनी हांव जर हेणें जर हे अशेच पद्दतीन चलयले जाल्यार आयज बहुजन समाज कोणाचे आशेर पळयतलो? आयज मुख्यमंत्री म्हणटा आपूण बहुजन समाजाचो मुख्यमंत्री. आयज हांव आमच्या गोंयच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंताकय रिक्वेस्ट करता ह्या डेप्युटी कलेक्टराची त्यांनी कसून चौकशी करपाची. आणि जर हे जर तर सीएम करिना जाल्यार पेडण्या तालुक्याचो एन्टायर बहुजन समाज जे ओबीसी कॅटेगरीन येता तेंकां घेवन एक आंदोलन करतलो. आणि ह्याची चौकशी जावन ताबडतोब मुख्यमंत्र्यान ह्या राजेश आसगांवकाराक निलंबीत करपाचो ही पेडण्यासून हांव मागणी करतां.